जय शिवराय मित्र हो, आय लव्ह यू कोकणी आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज चाललो आपण मलाडमध्ये झीलवरती आंघोळ करण्यासाठी. आणि जातेवेळी बघा किती हे घनदाट असं जंगल आहे, आणि जंगलातून आपण चाललो आहे. बघू शकता वाकून वाकून जायला लागतंय, पण मजा येणार आहे पुढे. मित्रांनो बघा, ही सर्व मंडळी काय रे, कुठल्यात तुम्ही? इकडचेच आहेत का राहणारे? अरे म्हणजे आता हे जी मुलं राहणारी आहेत ही या ठिकाणीचीच आहे, म्हणजे ह्या ठिकाणाचा सर्व अंदाज आहे या मुलांना, बरोबर ना? इथे मोठं आहे, पाऊस पडला की जोरदार मोठा पाणी येतं ना, पूर येतो. बघा या ठिकाणी लेडीज लोक पण या ठिकाणी आलेल्या आहेत, आणि आपण आता जाणार. आपण या ठिकाणी नाही मजा मस्ती करणार, आपण थोडं वरच्या साईडला आमच्या मुलांना थोडीशी माहिती आहे, तर आम्ही तिकडे जाणार आहोत. इकडे ही मंडळी तुम्हाला दिसते की बहुतेक यांचं सर्व झालेलं आहे इथली मजा मस्ती करून. आणि आम्ही थोडं वरच्या ठिकाणी अजून जातो आहे, तिकडे पण तुम्ही बघू शकता. तिकडे ही बघा, ही आमच्या गावातली मंडळी आहे. आम्ही चाललो आहे. एक नागडा पोरगा आहे, तू बघ नागडा भाजतोय, तू बघ. अरे बापरे, तू बघ, पळाला, तू बघा तिकडे शकता. हे बघा पुढे आपले सर्व मित्रमंडळी दिसत आहेत. इकडे पण काही मित्रमंडळी सगळे आंघोळ करण्यासाठी अगोदरच जमलेले दिसत आहेत. हा हा, आंघोळ करण्यासाठी खूप धमाल इथे अशी मस्ती मजा मस्ती चाललेली आहे. परंतु सांगायचं एवढंच आहे की मित्रांनो, सगळं आपल्या घरच्यांची आणि आपल्या मित्रमंडळाची आपल्या आई वडिलांची सगळी जाणीव ठेवूनच हे सगळे आपण उपक्रम करायचे आहेत. पावसाचा अंदाज ठेवून, मुख्यतः पावसाचा अंदाज ठेवून आपण हे सगळं करायचे आहेत. आणि पाऊस जर पडत असेल किंवा आपल्याला वाटत असेल की पाणी वाढत आहे, तर आपण असा हा धोका पत्करायचा नाही आहे. सर्व मंडळी आपण इथे बघतोय पाण्यामध्ये मजा घेत आहेत. हा बघा, ए नागड्या, ए चड्डी कुठे आहे तुझी? ए चड्डी कोण घेऊन गेला? कासव घेऊन गेला काय? ए नागड्या, चड्डी कुठे आहे? ए लपवतो काय? कासव घेऊन गेला की खेकडा घेऊन गेला? अरे बापरे, खूप मोठं पाणी दिसतंय मित्र हो. इथे थोडं सांभाळूनच जायला लागेल आपल्याला, कारण इथली जी मुलं आहेत, राहणारी स्थानिक मुलं आहेत, त्यांना या पाण्याचा अंदाज आहे, आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही. त्यामुळे आपण थोडं स्वतःची काळजी घेऊन या इथे करा. हे बघा, हे आपले मित्रमंडळी पण इथे सर्व मजा मस्ती करायचे, एक म्हणू सकता आनंद घेत आहेत. मित्रांनो, कुठून आलात तुम्ही? अंधेरीवरून आले आहेत. बघा आमच्या या मलाडमधून, अंधेरीमधून. सांभाळून सर्व जे काय आहे ते सांभाळून करा मित्रांनो. जर पाणी बिणी येत असेल तर आपापली सर्वांनी काळजी घ्या, आणि कुठल्याही प्रकारचा धोका जर पत्क होत असेल त्याची सगळी काळजी घेऊन आपण आनंद करा. तर मित्रांनो बघा, हे अंधेरीवरून हे सर्व मंडळी आलेली आहेत, आणि आमची मंडळी सर्व. अरे हा बघ, एकटा राहिला. हे नागड्या, नागडा पळालाय पुढे. हा आरा चड्डी घातली आहे त्याने. इकडे. मुलगा कुठला आहे काय माहिती नाही, पण हा एकटा मुलगा आहे. अशी जर मुलं जर असतील तर मित्र हो, थोडा कुठे पाणी आलं किंवा काय वरती आपण जिथे असतो तिथे पाऊस पडत नाही, परंतु दुसऱ्या ठिकाणी पाऊस मात्र पडत असतो, तर अशा मुलांना कृपया करून एकटं सोडू नका. कुठेतरी याची मोठी धोक्याची घंटा आपल्या जीवनामध्ये या मुलांच्या मधून वाजू शकते, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. छोटा मुलगा आहे, त्याची मित्रमंडळी त्या साईडला गेले, पण हा मुलगा एकटा इथे आहे. त्याला घेऊन जायला त्याचे मित्र इथे कोण नाहीत, तर आपण या मुलाला त्यांच्या मित्रमंडळीपैकी सोडायचं आहे. हे बाबू चौकाचा, कुठे राहतो तू? राहतोस कुठे राहतोस? हा मग त्याला आता घरी जायचा. अरे वा वा वा, राजेश शिवाजी गोविंद बद्दल तो बघा आहे तिकडे. पान मासा आहे की कुठला मासा आहे की मनुष्य आहे ते समजत नाही. वा, सर्व मजा घेत आहेत.
शाबाश शाबाश. अरे वा वा वा. अध्यक्ष पक्ष प्रमुख शाबाश शाबाश. बघू शकता या पाण्याच्या मधोमध ही मुलं सगळी आंघोळ करत आहेत आणि त्याच्यावरती पण एक मोठा ग्रुप आहे. ए पोराने तुम्हाला भीती नाही वाटत? नाही पोहायला येतं व्यवस्थित? व्यवस्थित पोहायला येते बोलतोय. सांभाळा सर्वांनी हा एकमेकाला. त्याच्यावरती पण हा एक मोठा ग्रुप आहे. तर मित्रांनो खूप धमाल येते आहे इकडे भरपूर ठिकाणाहून. सर्व मित्रमंडळी सगळे जे ग्रुप आहेत ते ग्रुप सर्वजण आलेले आहेत आणि आपली आपली या ह्याच्यामध्ये मजा पाण्यामध्ये मजा घेते आहेत. आमची पण मंडळी पुढे आहेत. आम्ही आता चाललो आहे. बघूया आमची मंडळी कुठे जाते आहे आणि आपण तिथे आपली मजा करून घ्यायची आहे. पण ही सर्व मजा करतेवेळी मी येतेवेळी सर्व नियोजनबद्ध आलेलो आहे. कारण जर कुठे वरती पाऊस अचानक वरती पाऊस पडला असेल आणि खाली पाणी आपल्याला अंदाज येत नसेल त्याची पूर्ण जाणीव ठेवून हे सर्व हा व्हिडिओ मी करतो आहे. आजचा ब्लॉग करतो आहे. जर तुम्ही पण असा जर ब्लॉग कुठे करत असाल तर या अशा ही जी महत्त्वाची जाणीव आहे ही जाणीव ठेवूनच असे व्हिडिओ करत जा जेणेकरून आपणही सावध असो आणि आपण इतरांना पण जातेवेळी सावध करा. भाऊ कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? म्हणजे आमच्या आमच्या आमच्याच गावातले आहेत. तर आम्ही पण आपावाड्यातलेच आहोत. देवाजी गोटले. हे देवाजी गोटले देऊळवाडी कोण कोण नाव काय? सोडिये. अरे वा आम्ही नवाळे वारवाला मंदिर म्हणजे आमचे गाववाले भेटले. अरे बापरे बघा इथे आमचे गाववाडले भेटले आहेत आमच्या या मलाड आप्पापाड्यामध्ये. मित्रांनो लक्ष ठेवा जर आपण इथे आहो उभे आहोत वरती पाऊस पडतो की नाही पडतो आपल्याला माहिती नाही. सर्वांवरती लक्ष ठेवा कारण देवाचे गोठणे आपल्या राजापूरच्या आहेत म्हटल्यानंतर एक्सपर्ट एकदम अष्टपैलू असणार पोहणारे त्याबद्दल वाटच नाही. कारण कोण कितीही मोठं पोहायला नाहीत. अरे काय मित्रा राजापूरचा आपल्या कोकण आपल्या कोकणातला माणूस आहे आणि तुला पोहायला येत नाही. एकमेकाला सांभाळा आणि मजा करा. हे बघा ही दोन मुलं अजून पण आमच्या बरोबर आहेत. मित्रो लक्ष द्या की ही यांचे आई वडील यांना माहिती पण नाही की ही मुलं कुठे गेलेली आहेत आणि अजून पण त्यांना आम्ही एक एक सपोर्ट देऊन आमच्या वरपर्यंत आम्ही त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. लहान मुलं आहेत म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आता अशा मुलांना छोट्या मुलांना सोडू नका. ताई नमस्कार कुठल्या तुम्ही? आपापाड्यामध्ये राहता काय? अरे वा 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 लक्ष द्या सांभाळून राहा. वरती पाऊस पडत असेल तर त्याची जाणकारी ठेवा. पाणी वाढत असेल तर स्वतःहून बाहेर जायचं ठीक आहे. आपल्या लहान मुलांवरती हा लहान मुलांवरती लक्ष ठेवा. ही पोरं आमची नाही आहेत पण ती खालून खालपर्यंत आमच्यापासून आली आहेत. कोणाची आहेत ती आम्हाला पण माहिती नाही पण त्यांना आम्ही वरपर्यंत त्यांच्या घरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्र हो बघू शकता हा मुलगा अजूनपर्यंत माझ्या बरोबरच आहे. त्याला सुरक्षित ठिकाणी मी सोडतो आणि मी पुढे जातो. जा जा तो दादा घेतोय तुला जा. आणि पुन्हा एकटे आलात ना तर तुम्हाला डायरेक्ट पोलिसांकडे मी जमा करणार. हा पुन्हा एकटे नाही यायचे इकडे समजलं काय? मित्र हो कुठेतरी आपण आई वडिलांनी खरं तर या मुलांकडे लक्ष ठेवलं पाहिजे की ही मुलं बाहेर खेळायला जातो सांगून कुठल्या ठिकाणी जातात ते बघा. जिथे आपण जिथे मी जसं मगाशी बतलो जिथे आपण पाऊस नाही परंतु वरच्या ठिकाणी किती पाऊस पडतोय याचा आपल्याला अंदाज नसतो. आणि या ठिकाणी पण अजून दुसरा एक ग्रुप बसलेला आहे बघा. हे बघा ही पण एक पूर्ण मोठा ग्रुप बसला इकडे. कुठून आलात भावानो? कणकवली. कणकवलीवरून आलात? मुंबईला कुठे राहता तुम्ही? गोरेगाव. गोरेगाव. अच्छा गोरेगाववरून आलात ना. मला वाटलं आमच्या सावंतवाडी कणकवलीवरून हे लोक इकडे आले आहेत. अच्छा कुठे? आम्ही राजापूरचे आहेत.
आम्ही राजापूरचे आहेत, राजापूरचे आहे, राजापूर राजापूर कणकवली राजापूर सावंतवाडी पावस मार्गे पावस मार्गे हा आडिवरे मार्गे आडिवरे मार्गे तुम्ही कुठले? वाहिंगणी। अरे वा वा, म्हणजे आपले सगळे आपले कोकणी कोकणी मुलं आहेत तिकडे सर्व। सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि काळजी घेऊन हे सर्व आपण उपक्रम करा। आपण इथे आहोत पण वरती किती पाऊस पडतोय याचा आपला अंदाज नाही। तर सर्व अंदाज घेऊन जर पाणी वाढत असेल तर आपली सुरक्षा स्वतः करून आपल्या आजूबाजूच्या लोकांची पण सुरक्षा करून हे सर्व आपण उपक्रम सर्वांनी करायचे। शिवाजी गोविंद पक्काचा विजय असो, विजय असो। तुमचे मित्र ते दोघे जण ते। अच्छा मित्रांनो, आपण ज्या मुलांना घेऊन आलो या दोन मुलांना त्यांचे मित्र पुढे भेटले आहेत, ते बघा पुढे उभे आहेत। आणि आमचे मित्र मंडळी काय करतात ते आपण आता बघूया। आणि आपण या पाण्याचा मनसोक्त आज आनंद घेऊया। सर्व मित्र मंडळी आज इथे जमलेली आहे आंघोळ करण्यासाठी। हा बघा काय करतोय, 60 किलोचा माणूस, 70 किलोचा माणूस 15 ते 10 किलोच्या वेलीवरती लटकतोय। या हे बघा, हे अजून पण नाव बघ काय, रॉब आरओ कोरलंय नाव छातीवर आरओ। हे कुणाचं नाव आहे? हे विवेक तुझे भाऊ आले बघ, हे बघ गोदान। आपण पण जाऊया, आपण पण या पाण्याची मजा घेऊया। इकडे ए तुम्ही तुमच्या मित्रांना सोडून कसे काय आलात रे वरती? मित्रांना सोडून कसे काय आलात तुम्ही? हे बघा या दोघांचे मित्र हे आहेत। हा एक याचा मित्र आहे, काय हु काय करतोय हा बघा। हा एक याचा मित्र आहे, हा एक हा बघ हुड 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 करतोय हा बघ हा बघ। अरे हा एक इकडे आहे, इकडे तोंड टाको तुझं, चट्टी काढून घे ना तुझी। हा बघा हा हे दोघे अशोक। अरे बापरे थंड थंड। मित्रांनो खूप मजा येते, धम्माल मजा येते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद।